मित्र हो, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरून उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझा त्रिवार मुद्रा प्रथमच मी माझी ओळख करून देते. माझे नाव शर्यू वसंत नाटले. माझा भाषणाचा विषय आहे व्यसनात बुडाले आजची तरुणाई. जो हवाऊन से टकरता है उसे तूफान कहते है. जो हवाऊन से टकरता है उसे तूफान कहते है. जो तूफान से टकरता है उसे युवान कहते है. उसे युवान कहते है. आजचा तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. देशाबरोबरच तो आपल्या आई वडिलांचा, ज्यांनी आपल्या हाताला चटके खात डोळ्या देखत केलेल्या कष्टाचा तो आधार आहे. म्हणजे युवक आजचा, कालचा, उद्याचा स्तंभ आहे. पण हा युवक आज कुठेतरी भरकटलेला दिसतोय. व्यसनदिनतेचा बळी झाला. व्यसनदिनता म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे. व्यसनदिनता म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे. व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक होणं व तो त्याशिवाय राहू शकत नाही, यालाच आपण व्यसन असे म्हणतो. व्यसन आपल्याला कोणत्याही गोष्टीचे लागू शकते. त्यात प्रामुख्याने दारू, तंबाखू, गुटखा या गोष्टींचा समावेश होतो. आजचा तरुण हा व्यसनाच्या विळख्यात दिसत आहे. व्यसन करणारा तरुण हा नेहमी व्यसनांचे समर्थन करतो. तो म्हणायला लागतो की दारू पिल्यामुळे सर्दी खोकला जातो, तर बियरमुळे तब्येत देखील सुधारते. अरे काय हा फालतूपणा. जर दारूमुळे सर्दी खोकला गेला असता तर सरकारने सरकारी दवाखान्यात दारूच्या बाटल्या फुकट नसत्या का वाटल्या. अरे स्टँडर्डच आहे म्हणता तर सचिन तेंडुलकरने 5 कोटी काय अख्खे 100 कोटी घेऊन सुद्धा दारूची जाहिरात करण्यास का नकार देतो. ह्या गोष्टी कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलं. संयुक्त राष्ट्र संघाने 1987 मध्ये समीक्षा नगरीमध्ये एक ठराव घेतला होता की जनजागृती, व्यसनमुक्ती ही काळाची गरज भासली आहे. त्यामधूनच 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरुद्ध दिन व 26 जून हा दिवस जागतिक व्यसनमुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की आजच्या युवकाची ऊर्जा ही परिवर्तनाच्या ऊर्जे इतकी आहे. तर स्वामी विवेकानंद म्हणतात आजच्या युवकातील 1000 युवक योद्धा मला द्या, मी तुम्हाला राष्ट्र बदलून दाखवतो. वयाच्या 16 वर्षी आईने सांगितले शुभा तुला स्वराज्य आणायचंय, तोरणा जिंकायचंय. आईचा आदेश पाळवून तोरणा जिंकणारे, स्वराज्य निर्माण करणारे तरुण, स्वराज्य माझे घर असा पसायदारातून संदेश देणारे संत ज्ञानेश्वर आपल्याला आठवतात. मात्र आजचा तरुण हा रात्री 11 वाजेपर्यंत व्यसनातच गुंग असतो. मी आज हे जाणीवपूर्वक म्हणू शकते की आजच्या तरुणाला सोशल मीडियाचे इतके व्यसन लागले आहे की तो पबजी, फ्री फायर एवढंच त्याला माहित आहे. पर्शी हसत हसत फासावर चढलेले भगतसिंग त्यांना माहित नाही. आजच्या तरुणाचे मन हे व्हॉट्सअपचे स्टेटस तर कोणत्या मेसेजला मतभेद आहे. आज आपण मुलांना मुलींच्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंग करताना पाहतोय. संत तुकाराम महाराज म्हणाले होते की पुत्र हवा ऐसा बडा त्याचा त्रैलोकी झेंडा. पण आजच्या युवकांनी केलं असं की पुत्र हवा ऐसा बडा त्याचा व्यसनावरती झेंडा. अरे आजच्या युवकांनी काय फालतूपणा लावलाय हा. काय फालतूपणा लावलाय हा. आम्ही अपेक्षा करतो आमच्या शिवरायांच्या स्वराज्याची. काय होते ते शिवराय आणि काय होते ते त्यांचे मर्द मावळे. शिवरायांचे मावळे सकाळी लवकर उठते, धावत सुटे, प्राणपणे पण पिचे नाही हटे. आणि आजच्या आमचे हे मर्द मावळे सकाळी उशिरा उठते, आड्यावर सुटे, बाटली कुठे पण पिचे नाही हटे. जर खरोखर कशी घडेल आपली ही युवा पिढी जर खरोखरच आपल्याला आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला महाप्रजासत्ताक बनवायचंच असेल तर आपण व्यसनातून मुक्त होणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागते. धन्यवाद. नमो मातृभूमी जिथे जन्मलेली, नमो मातृभूमी जिथे जन्मलेली, नमो आर्यभूमी जिथे वाढलेली, नमो कर्मभूमी त्याच्याच नामी, पडो देह माझा नमामी नमामी, पडो देह माझा नमामी नमामी. नमस्कार, मी राजेश्वरी बाजीराव नागले. मी आता नवीच विद्यार्थिनी आपल्या समोर विषय घेऊन येत आहे प्रजासत्ताक दिन. कित्येक लढाया लढून कित्येक बलिदानी देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ फक्त 3 व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरीत राहिलं असेल. स्वातंत्र्याची मूल्य अनेक शब्दात सांगता येणार नाही इतके मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच नशिबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्मलो. या बाकीच्या अडीअडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या पेढ्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या याबद्दल तर आपण सर्वजण खूपच नशिबवान आहोत. भारत, हिंदुस्थान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तरी रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते. तो तिरंगा जेव्हा आपल्या समोर फडकत असतो तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसीने खूप कहा है, किसीने खूप कहा है,
कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी पर हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी पर हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं। आपल्या भारताला ना सोन्याची चिड़िया म्हटले जाते, का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध शेती प्रधान कृषी प्रधान देश दुसरा कोणता त्या काळ तरी नव्हता हो। म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतात पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा। 1857 झालेला संग्राम स्वातंत्र्य संग्राम शेवटी 15 ऑगस्ट 1947 शांत झाला। 26 जानेवारी 1950 आपला भारत देश प्रजासत्ताक झाला। किती छान ना? पण तुम्हाला माहित आहे जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कुणापासून स्वतंत्र झाला? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून। पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही, ते कार्य तर अजूनही चालू आहे। डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले, समाज सेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारत राज्यात सुराज्यात बघण्यासाठी। पण खंत याची वाटते अजूनही, आजही ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते सुराज्य दिसत नाही। पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता, पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण। या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागले। एवढंच नाही, पूर्वी पैसा रुपया माहित होता, पण आता काळा पैसा माहित आहे। किती बदल झालाय, पण एक गोष्ट तर आहे ना की भारत स्वतंत्र झालाय, आपल्या हातात आहे, सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे। मग असं का होतं? 52 सेकंदात फक्त राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही ना, फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त होतो। राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने, राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते इमानदारीने। जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये ती गुण आहेत? आपण हे सगळं केलंय आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत ना? प्रत्येकाला हा प्रश्न पडायला हवा ना। एक ते देशभक्त आहे जे सरहद्दीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतात। एक ते देशभक्त आहे जे महामारीच्या काळात ही कर्तव्यनिष्ठ राहतात। एक ते देशभक्त आहे जे भारत गुलामगिरीत काय कोणत्याही गुन्ह्यात पोहोचू नये, गुन्हेगारीचं जाळं वाढू नये म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतात। मग विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? एकदा आपल्या व्यक्तीवरून नजर टाकायला काय हरकत आहे? नाही, देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतच असतो ना, मग जरा मनातही देशभक्ती रुजवा, मनातही देशभक्ती पुरवा। कारण ज्या दिवशी या देशाची एक युवा पिढी सुसज्ज होईल, शून्य होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल। धन्यवाद।